नमस्कार झकास रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे खट्टी मिठी कैरीची कँडी एकदम मस्त रेसिपी आहे तर त्यासाठी इथं मी अर्धा किलो कैरी घेतलेली आहे कैरीला धुवून घेतलेलं आहे आणि तिची साल काढून घेणार आहे तर अशा प्रकारे मी सगळं कैरीची साल काढून घेणार आहे आणि तिला चिरून घेणार आहे तर बघा तुम्ही पाहू शकता मी अशा प्रकारे कैरी चिरून घेतली आहे आणि आता तिला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे आणि आता त्याच्यामध्ये पुदिनं टाकत आहे तर एक वाटी भरून मी पुदिनं घेतलेला आहे आणि आता मी ह्याच्यामध्ये पाणी न टाकता मी बारीक करून घेणार आहे तर बघा किती छान कैरीची पेस्ट तयार झालेली आहे आणि जर ह्यामध्ये कैरीचे एक तुकडे जर राहिलेले असतील तर ते काढून टाकायचे आहेत आता ती कैरीची पेस्ट मी एका पॅनमध्ये काढून घेते आणि आता त्याच्यामध्ये एक वाटी साखर टाकते वजननुसार शंभर ग्रॅम साखर आहे साखर कितपत टाकायची जेवढी तुमची कैरी आंबट आहे ना त्यानुसार तुम्ही साखर टाका तर आता त्याच्यामध्ये भाजलेल्या जिरेचे एक चमचा पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा काळं मीठ टाकते आणि चवीनुसार साधं मीठ टाकते आणि आता हे मिक्स करून घेणार आहे आणि व्यवस्थित छान असं मिक्स करून झालं की आपल्याला गॅसवरती पॅन ठेवायचं आहे आणि मिडियम गॅसवरती हे मिश्रण आपल्याला शिजून द्यायचं आहे तर मिश्रणाला सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून ते खाली चिटकणार नाही किंवा करपणार नाही तर ह्या मिश्रणाला घट्टपणा येईपर्यंत आपल्याला मिश्रण मिडियम गॅसवरती शिजून घ्यायचं आहे तर बघा तुम्ही पाहू शकता इथं छान असं मिश्रणाला घट्टपणा यायला चालू झालेलं आहे तर आता त्याच्यामध्ये फूड कलर हिरवा टाकलेला आहे मी जेणेकरून छान असा कलर येईल तर हे मिश्रण आपल्याला अजून दहा मिनिट शिजवून द्यायचं आहे मीडियम गॅसवरतीच चांगला घट्टपणा येईपर्यंत आपल्याला हे मिश्रण असं शिजवून द्यायचं आहे तर हे मिश्रण शिजलं ते कसं समजतं ह्या पॅनला बघा तुम्ही पाहू शकता सफेद कव्हर यायला चालू झालेलं आहे मिश्रणाच्या खाली तर आपलं बघा तुम्ही पाहू शकता एकदम मिश्रण असं परफेक्ट कॅन्डीसाठी तयार झालेलं आहे आता मी गॅस बंद करते आणि आता एका प्लेटला मी तूप लावून घेते आणि तूप व्यवस्थित पसरून घेणार आहे आणि आता त्याच्यामध्ये ते मिश्रण टाकत आहे आणि व्यवस्थित असं पसरून घेत आहे तर व्यवस्थित असं छान मिश्रण पसरलं गेलेलं आहे तर आता मी एकदम प्लेन करून घेणार आहे तर मी फुलपात्र घेतलं आहे फुलपात्राच्या मदतीने मी असं पसरून घेत आहे जर तुम्ही फुलपात्र नसेल तर तुम्ही वाटीने पण पसरून घेऊ शकता तर एकसारखं पूर्ण एकसारखं करून घ्यायचं आहे आपल्याला हे मिश्रण जेणेकरून कँडी आपली बनवली तर एकसारखी दिसते म्हणून आपल्याला व्यवस्थित असं पूर्ण प्लेन करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण मी एक दिवसभर उन्हात ठेवणार आहे जर तुम्हाला उन्हात ठेवायला जमतच नसेल तर तुम्ही फॅनच्या हवेखाली दोन दिवस ठेवू शकता तर बघा तुम्ही पाहू शकता एकदम मिश्रण असं परफेक्ट झालेलं आहे आणि आता ते चाकूच्या मदतीने मी अशा प्रकारे काढून घेत आहे एकदम मस्त आणि एकदम परफेक्ट कँडीसाठी आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आणि आता मी चौकणी आकारामध्ये कट करून घेणार आहे कँडी आपली तर आहे ना एकदम सोपी आणि साधी रेसिपी चार ते पाच वस्तूमध्येच तयार होणारी तर लहान मुलांना आवडणारी रेसिपी आहे नक्की एकदा ट्राय करा एकदम मस्त आणि सुपर रेसिपी आहे ही, ही तर आता एका बाउलमध्ये मी एक छोटी वाटी पिटी साखर घेतलेली आहे आणि त्या पिटी साखरमध्ये आपल्याला आपल्या सगळी कँडी टाकणार आहे मी आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे पिठी साखर व्यवस्थित लागली पाहिजे पूर्ण कँडीला तर व्यवस्थित मिक्स करून झालेले आहे एवढं मात्र लक्षात ठेवायचं तुम्ही की कँडीला ओला हात लागला नाही पाहिजे जेणेकरून ती खराब होईल लवकर तर ही कँडी तीन ते चार महिने व्यवस्थित टिकते तर बघा तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट अशी आपली कँडी तयार झालेली आहे आवडले तर नक्की एकदा करून पहा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा